नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज सोप्या प्रयोगमध्ये मी किशोर बोरफळे आपले सहज स्वागत करत आहे. आजचा जो आपण प्रयोग पाहणार आहोत तो आहे, तेल आणि पाणी मिक्स होते का, याविषयी आपण आज सहज सोपा प्रयोग पाहणार आहोत. तर प्रयोगासाठी लागणारे जे साहित्य आहे ते पुढीलप्रमाणे. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते गोड तेल, एक छोटी बाटली अपमार्जक म्हणून आपण कपडे धुण्याचा सोडा वापरणार आहोत, आणि पाणी. सुरुवातीला आपण काय करू की पाणी आणि तेल एका ठिकाणी दोन्हीचं मिश्रण करू. हे आपण तेल घेतलं, हे पाणी. बघा, तेल आणि पाणी आपण एका ठिकाणी मिश्रित केल्यावर पाणी खाली आणि तेल वर आहे. याचा अर्थ काय की पाण्याची घनता ही जास्त असल्याकारणाने पाणी खाली आणि तेलाची घनता कमी असल्याकारणाने तेल वर तरंगतं. आता हे दोन्ही मिक्स होईल का, तर सहजच आपलं उत्तर येईल नाही, दोन मिक्स होणार नाही. आपण बघू दोन मिक्स होतं का. हे पा, दोन मिक्स झाले, म्हणजे तेल आणि पाणी मिक्स झालं नाही. पण यामध्ये जर आपण अपमार्जक डिटर्जंट जर टाकलं तर बघूत काय फरक होतो आहे. हे बघा, अपमार्जक मध्ये टाकल्यानंतर तेल आणि पाणी दोन्ही मिक्स झालं, आणि हे जे द्रावण आहे याला दुधासारखा रंग आला. आता हे असं का होतं, याचं उत्तर शोधण्यासाठी किंवा याचं उत्तर पाहण्यासाठी, याचं उत्तर जे आहे ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. तरी आपण तिथे जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन याचं उत्तर पाहू शकता. चला तर मग पुढील भागात नक्की भेटू. आमचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि इतर शैक्षणिक ग्रुपवर किंवा इतर तुमच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.